वेलकम स्टूडेंट्स, वी वर डिस्कसिंग द टॉपिक अल्कोहल्स, फेनॉल्स एंड ईथर्स, एंड टुडे वी आर गोइंग टू सी द मेथड्स फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्कोहल्स. ओके, एंड नाउ द फर्स्ट मेथड विच वी आर गोइंग टू डिस्कस इज बाय अल्कलाइन हाइड्रोलिसिस ऑफ अल्काइल हैलाइड्स. ओके, नाउ दिस पर्टिकुलर रिएक्शन वी हैव कम अक्रॉस इन हॅलोजन डेरिवेटिव्स. आपण ज्यावेळेला हॅलोजन डेरिवेटिव्स हा टॉपिक स्टडी केला त्यावेळेला आपला व्हिडिओ नंबर 9 जो आहे, 9 नंबरचा व्हिडिओ जो आहे, तर त्याच्यामध्ये आपण काय केलं होतं, तर अल्काइल हॅलाइड्सच्या केमिकल प्रॉपर्टीज आपण स्टडी करत होतो. आणि त्यावेळेला पहिलीच केमिकल प्रॉपर्टी जी होती ती अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ अल्काइल हॅलाइड्स ही केमिकल प्रॉपर्टी होती. आणि ह्या केमिकल प्रॉपर्टीमध्ये आपण डिटेलमध्ये हे जे आहे हे स्टडी केलंय. आणि त्यावेळेला मी असं म्हटलेलं होतं की ही आपण अल्काइल हॅलाइड्सची केमिकल प्रॉपर्टी म्हणून स्टडी करतोय, ती जी आहे ती अल्कोहोलमध्ये प्रिपरेशन मेथड म्हणून येणार आहे. कारण मी असं म्हटलं होतं की ऑर्गॅनिक सेक्शन जो आहे तो इंटर रिलेटेड सेक्शन आहे, त्यामुळं एका टॉपिकमध्ये जर समजा एखादी प्रिपरेशन मेथड असेल तर ती दुसऱ्या टॉपिकमध्ये त्याची केमिकल प्रॉपर्टी म्हणून येणार, किंवा एखाद्या टॉपिकमध्ये केमिकल प्रॉपर्टी असेल तर जे कंपाऊंड तयार होते त्याची प्रिपरेशन मेथड म्हणून ते जे आहे ते येत असतं. आणि त्यामुळे इंटर रिलेशन जे आहे ते इंटर रिलेशन आहे. आणि मग आपण ही जी रिएक्शन जी आहे अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ अल्काइल हॅलाइड्स आपण डिटेलमध्ये हॅलोजन डेरिवेटिव्ह या टॉपिकमध्ये आपण स्टडी केली होती. म्हणजे ज्यावेळेला आपण हॅलोजन डेरिवेटिव्हमध्ये अल्काइल हॅलाइड्सच्या ज्यावेळेला आपण केमिकल प्रॉपर्टीज घेतल्या त्या केमिकल प्रॉपर्टीमध्ये पहिलीच रिएक्शन होती अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ अल्काइल हॅलाइड्स. ओके, आणि अल्कलाइन हायड्रोलिसिस म्हणजे काय हे मी त्यावेळेला तिथं सांगितलं होतं. अल्कलाइन हायड्रोलिसिस याचा अर्थ काय, ऍक्शन ऑफ ॲक्विअस अल्कली. ओके, ऍक्शन ऑफ ॲक्विअस अल्कली म्हणजे थोडक्यात काय, तर जर समजा आपण अल्कली घेतलं, उदाहरणार्थ NaOH असेल किंवा KOH असेल, जर अल्कली आपण घेतलं आणि ते अल्कली जर समजा आपण पाण्यामध्ये डिझॉल्व केलं, ओके, NaOH डिझॉल्व इन वॉटर, ओके, और KOH डिझॉल्व इन वॉटर, असं जर समजा आपण घेतलं, अल्कली घेतलं आणि पाण्यामध्ये डिझॉल्व करून, तर त्याची ऍक्शन जी आहे ती अल्काइल हॅलाइड्सवर काय होईल हे आपण स्टडी जे ते स्टडी आपण केलेलं होतं. आणि तीच रिएक्शन आज परत रिपीट होणार आहे. सो वी आर गोइंग टू सी व्हॉट एक्झॅक्टली हॅपन्स. आज आपण अल्कोहोलची प्रिपरेशन मेथड घेतोय म्हणजे ती रिएक्शन रिपीट होणार आहे. होऊ दे, परत एकदा ती रिएक्शन जी आहे ती रिएक्शन आपण घेऊ. आपण कोणतंही समजा अल्काइल हॅलाइड घेतलं, दॅट इज RX, ओके, कोणतंही अल्काइल हॅलाइड घेतलं RX, ओके, आणि हे अल्काइल हॅलाइड आपण जर समजा NaOH बरोबर किंवा KOH बरोबर म्हणजेच अल्कली बरोबर समजा आपण हे हीट केलं, गरम केलं, ओके, द वर्ड ॲक्विअस इज व्हेरी इम्पॉर्टंट हे मी तिथेही बोललेलो होतो आणि आजही मी तुम्हाला सांगतोय द वर्ड ॲक्विअस इज इम्पॉर्टंट. सो वेन अल्काइल हॅलाइड रिएक्ट्स विथ अल्कली, ठीक आहे, अल्कली बरोबर ज्यावेळेला ते रिएक्ट होतं त्यावेळेला हा जो हॅलोजन ॲटम जो आहे तो हॅलोजन ॲटम जो आहे इट इज रिप्लेस बाय OH ग्रुप. म्हणजे हा X बाजूला जाणार, त्या ठिकाणी OH ग्रुप येणार आणि आपल्याला मिळेल ROH अँड दॅट इज अल्कोहोल प्लस NA आणि X. सो दिस X मे बी क्लोरीन, ब्रोमिन ऑर आयोडीन. जर समजा इथं X हा CL असेल तर NaCl हा बाय प्रोडक्ट असेल, X हा BR असेल तर NaBR प्रोडक्ट असेल, आणि X जो आहे तो I असेल तर NaI हा जो प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट असेल आणि आपल्याला अल्कोहोल जे आहे ते अल्कोहोल्स मिळणार आहेत. ओके, आणि आता या रिएक्शनमध्ये जर बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की आपण हॅलोजन ॲटम बाजूला काढून त्यांनी OH आणलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे की हा जो हॅलोजन जो आहे इट इज अ न्यूक्लिओफाइल. ओके, सो वी आर रिप्लेसिंग दिस न्यूक्लिओफाइल विथ OH and OH is also a nucleophile. So one nucleophile is replaced by another nucleophile. So this is nucleophilic substitution reaction. Okay, ही जी आहे ही nucleophilic substitution reaction आहे. आपण या अल्काइल हॅलाइड्स किंवा हॅलोजन डेरिवेटिव्ह या टॉपिकमध्ये आपण न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ही डिटेलमध्ये स्टडी केलेली आहे आणि तिथं आपण त्याचं मेकॅनिझम जे आहे ते मेकॅनिझम देखील आपण बघितलं होतं. आपण SN1 मेकॅनिझम बघितलं, तसंच SN2 मेकॅनिझम जे आहे ते बघितलं. इथं आपल्याला अल्कोहोलच्या प्रिपरेशन मेथड्स बघतोय आणि त्याच्यामुळे आपण काय करणार तर अल्काइल हॅलाइड घेणार आणि ते NaOH बरोबर ज्यावेळेला ट्रीट करू किंवा KOH बरोबर ट्रीट करू त्यावेळेला आपल्याला अल्कोहोल जे ते अल्कोहोल प्रोडक्ट मिळेल. आता आपण स्पेसिफिक एखादा एक्झाम्पल जे ते एक्झाम्पल घेऊ. से फॉर एक्झाम्पल, सपोज इफ आय टेक दिस CH3 अँड CH2
आणि समजा मी आयोडीन घेतला सी एच थ्री सी एच टू आय, मी त्या व्हिडिओ मध्ये ब्रोमिन घेतलेला होता, आज मी काय करतोय तर आयोडीन घेतोय सी एच थ्री सी एच टू आय, दिस इज इथाईल आयोडाइड. सो इफ आय टेक इथाईल आयोडाइड अँड दिस इथाईल आयोडाइड इज ट्रीटेड विथ एन ए ओ एच और के ओ एच, आपण एन ए ओ एच घेऊ. ओके, द वर्ड एक्विअस इज व्हेरी इम्पॉर्टंट अगेन. ओके, एक्विअस शब्द लिहायला विसरायचा नाही. ओके, काय होईल आता तर हा आय जो आहे हा आय हा ओ एच ने रिप्लेस केला जाईल, म्हणजे हा आय इकडे येईल सोडियम बरोबर कंबाईन होईल आणि ओ एच जो आहे तो ओ एच इकडे येईल. सो यू विल गेट सी एच थ्री देन सी एच टू ओ एच प्लस एन ए आय. Okay, so you will get ethyl alcohol. आणि जर समजा आपल्याला यूपॅक मध्ये जर नाव जर द्यायची असतील तर इथं इथाईल आयोडाइडच्या ऐवजी आपण आयोडो इथेन असं म्हणू आणि इथाईल अल्कोहोलच्या ऐवजी आपण इथेनॉल असं नाव जे ते नाव आपण देऊ. म्हणजे मी ज्यावेळेस मी तुम्हाला पूर्वी देखील बोललो होतो, इफ यू आर युझिंग द कॉमन नेम then use the common name on both the sides. Okay, and if you are using the UPAC name, use UPAC name on both the sides. Okay, आता मी इथाइल आयोडाइड घेतलेलं आहे and this इथाइल आयोडाइड is a primary alkyl halide. Okay, primary alkyl halide आहे कारण हा जो हॅलोजन ऍटम जो आहे तो प्रायमरी कार्बन ऍटमला जोडलेला आहे. ओके, मला जो प्रॉडक्ट मिळाला आहे तो प्रायमरी अल्कोहोल आहे. म्हणजे वेन प्रायमरी अल्कायल हॅलाइड्स undergo alkaline hydrolysis you get primary alcohols as the product. Okay, ata mi alkyl halide change karto, mi he geto ch3 ch I ani ch3, mhanje mi getla iso propyl iodide. Okay, iso propyl iodide ani ata he je ahe ते आपण एन ए ओ एच बरोबर ट्रीट करू कोणत्याही अल्कली बरोबर. ओके, एन ए ओ एच आपण वरती घेतले पण मी इथेही एन ए ओ एच ते एन ए ओ एच घेतो. अगेन द वर्ड एक्विअस इज इम्पॉर्टंट आणि आपल्याला माहित आहे की पुन्हा काय होईल तर हा आय जो आहे हा आय बाजूला जाईल आणि त्या ठिकाणी ओ एच ग्रुप येणार आहे. सो यू विल गेट सी एच थ्री देन सी एच हा ओ एच आणि सी एच थ्री. ओके, प्लस एन ए आय यू गेट आयसो प्रोपाइल अल्कोहोल, द प्रॉडक्ट इज आयसो प्रोपाइल अल्कोहोल. ओके, आणि जर समजा आपण आता टर्शरी अल्काइल हॅलाइड जर आपण घेतलं, ओके, टर्शरी अल्काइल हॅलाइड काय प्रॉडक्ट मिळतोय ते आपण बघू. टर्शरी अल्काइल हॅलाइडसाठी मी घेतो टर्शरी ब्युटाइल आणि मग आयोडाइड. ओके, टर्शरी ब्युटाइल आयोडाइड आणि हे टर्शरी ब्युटाइल आयोडाइड जे आहे ते आपण पुन्हा एकदा एन ए ओ एच बरोबर ट्रीट करू. अगेन द वर्ड एक्विअस इज इम्पॉर्टंट, द हिटिंग साइन इज इम्पॉर्टंट. ओके, आता काय होईल तर पुन्हा हा एन ए आणि आय एन ए आय निघून जाईल आणि हा ओ एच जो आहे तो ओ एच इथे येईल. सो यू विल गेट सी एच थ्री देन सी सी एच थ्री देन सी एच थ्री आणि ओ एच प्लस एन ए आय. सो यू गेट टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल. ओके, आता ह्या आपण रिएक्शन बघितल्या, प्रायमरी अल्कायल हॅलाइड घेतलं की प्रायमरी अल्कोहोल मिळालेलं आहे, सेकंडरी अल्कायल हॅलाइड घेतलं सेकंडरी अल्कोहोल मिळालेलं आहे, नंतर टर्शरी अल्कायल हॅलाइड घेतलं आपलं टर्शरी अल्कोहोल मिळालं आहे. म्हणजे कार्बन स्केलेटन जो आहे तो कार्बन स्केलेटन तसंच राहिलाय, फक्त हॅलोजन ऍटम जो आहे तो रिप्लेस झालाय आणि तो ओ एच ने आपण रिप्लेस केलाय. ओके, ही आपण पहिली मेथड असं आपण म्हणू अल्कोहोल्स तयार करण्याची. सो वेन अल्काइल हॅलाइड्स अंडर गो अल्कलाइन हायड्रोलिसिस वी गेट अल्कोहोल्स एज द प्रॉडक्ट. आता आपण ह्या टॉपिकमध्ये हॅलोजन डेरिव्हेटिव्ह या टॉपिकमध्ये आपण अजून एक रिएक्शन बघितली होती की जिथं आपण इन्स्टेड ऑफ टेकिंग द
alkali, that is NaOH or KOH, we have taken moist silver oxide. Okay, apan jya velela moist silver oxide jya vela gheto tya velela same reaction hote. Ata moist silver oxide ghun apan baghu by action of me number 2 manto by action of moist silver oxide on alkyl halides. Okay, moist silver oxide on alkyl halides. And apply my te ki moist silver oxide means Ag2O. आणि हा ओला करायचा आहे आणि ज्यावेळी तुम्ही Ag2O ओला करेल म्हणजे तुम्ही ज्यावेळी त्याच्यामध्ये पाणी टाकाल H2O ठीक आहे त्यावेळी तुम्हाला मिळतं twice AgOH म्हणजे सिल्वर हायड्रॉक्साइड. म्हणजे थोडक्यात काय तर मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड म्हणजे काय तर सिल्वर हायड्रॉक्साइड. फक्त बदल काय की NaOH किंवा KOH ऐवजी फक्त आता AgOH आहे. ओके आता बघूया आपण इथाइल आयोडाइड घेऊ आणि त्याच्यामध्ये आपण Ag2O टाकू. आपण एरोवर मॉइस्ट असा शब्द वापरूया म्हणजे ओलं केलेलं आहे दॅट इज Ag2O. ओके हे Ag2O जो आहे हे पाणी टाकल्यानंतर त्याचं रूपांतर जे आहे ते AgOH मध्ये होणार आहे आणि मग आपलं काय होईल तर Ag आणि I Ag I निघून जाईल आणि OH जो आहे तो OH इथे येईल. सो यू विल गेट CH3 CH2 OH प्लस Ag I. ओके सो यू गेट इथाइल अल्कोहोल. सिमिलरली इफ यू टेक आइसोप्रोपाइल आयोडाइड ओके द सेम थिंग विल हैपन. Ag2O एरोवर आपण मॉइस्ट म्हणू म्हणजेच काय तर AgOH आणि पुन्हा आता काय होईल तर हा आय आणि हा Ag ओके Ag I निघून जाईल आणि आपला प्रॉडक्ट मिळेल CH3 CH देन OH आणि CH3 प्लस Ag I म्हणजेच आपला आयसोप्रोपाइल अल्कोहोल हा प्रॉडक्ट मिळाला. आणि जेव्हा टर्शरी ब्युटाइल आयोडाइड घेऊ आणि त्याच्यामध्ये आपण Ag2O टाकू मॉइस्ट Ag2O म्हणजेच AgOH आणि पुन्हा काय होईल तर आपल्याला आयोडीन विल बी रिप्लेस बाय OH ग्रुप अँड यू विल गेट CH3 then C, CH3, CH3 आणि OH plus AgI tertiary butyl alcohol. Okay, you will get tertiary butyl alcohol as the product. मग आपण कोणतंही जर समजा अल्काइल हॅलाइड घेतलं आणि ते जर समजा आपण अल्कली बरोबर एक्वियस अल्कली NaOH किंवा KOH किंवा मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड बरोबर आपण ट्रीट केलं तर आपला त्या अल्काइल हॅलाइड मधला हॅलोजन ऍटम बाजूला जातो आणि त्या ठिकाणी आपल्याला OH ग्रुप जो आहे तो OH ग्रुप आतमध्ये येतो. ओके आणि दॅट इज नथिंग बट अल्कलाइन हायड्रोलिस ऑफ अल्काइल हॅलाइड्स किंवा ऍक्शन ऑफ मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड ऑन अल्काइल हॅलाइड्स. सो इफ यू वॉन्ट टू प्रिपेअर अल्कोहोल्स यू कॅन यूज दीज मेथड्स. ओके ही मेथड जी आहे ही मेथड तुम्ही वापरू शकता. आता आपण ज्या वेळेला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हा टॉपिक स्टडी केला होता आणि त्या टॉपिकमध्ये आपण मी तुम्हाला सांगितलं की व्हिडिओ नंबर 9 आपला हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा 9 नंबरचा जो व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर टोटल जो आहे ही रिएक्शन ही डिस्कस केली आहे. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की हॅलोजन ॲटम कोणता प्रेफर केला जातो. ओके इथं आपण आयोडीन घेतलेलं आहे प्रत्येक ठिकाणी. यू कॅन टेक क्लोरीन ॲज हॅलोजन म्हणजे इथाइल क्लोराईड आयसोप्रोपाइल क्लोराईड किंवा टर्शरी ब्युटाइल क्लोराईड. तुम्ही क्लोरीन हा हॅलोजन घेऊ शकता
आणि रिएक्शन जे आहे ती रिएक्शन लिहू शकता किंवा ब्रोमिन घेऊ शकता किंवा आयोडीन. मग याच्यामध्ये जर आपण रिएक्टिव्हिटी सिक्वेन्स जर आपण बघितला तर आयोडाइड्स आर मोर रिएक्टिव्ह दॅन ब्रोमाइड्स अँड देन द क्लोराइड्स. ओके, आता इथं आपण आयोडाइड्स घेतले त्यामुळे ही रिएक्शन जी आहे ही रिएक्शन इझिली पॉसिबल होईल. जर इथं तुम्ही ब्रोमिन घेतला तर थोडासा रिएक्शनला वेळ लागेल आणि क्लोरीन घेतला आणखी रिएक्शनला वेळ लागेल. याचं कारण असं आहे की हा जो बॉन्ड जो आहे की कार्बन आणि हॅलोजन हा जो बॉन्ड जो आहे हे बॉन्ड्स अगोदर ब्रेक होणार आहेत आणि हे बॉन्ड्स ब्रेक होऊन मग नवीन बॉन्ड जे आहेत ते नवीन बॉन्ड तयार होणार आहेत. मग ते ब्रेक होण्यासाठी जर समजा आयोडीन असेल तर तो बॉन्ड जो आहे तो सहजासहजी ब्रेक होईल. ओके, आणि आपल्याला प्रॉडक्ट जो आहे तो प्रॉडक्ट मिळू शकेल. ओके, पण ते जर क्लोरीन किंवा ब्रोमिन असतील तर तो बॉन्ड ब्रेकिंग जे ते ब्रेकिंग थोडंसं डिफिकल्ट असतं आणि म्हणून आयोडाइड्स आर मोर रिएक्टिव्ह दॅन ब्रोमाइड्स अँड दिस यू कॅन से आयोडीन जे आहे दे आर मोस्ट रिएक्टिव्ह ओके दॅन ब्रोमिन ऑर क्लोरीन. ओके, तर ही जी आहे ही मेथड. आता यामध्ये देखील मी पुन्हा एकदा सांगितलं होतं की जर अल्काईल ग्रुपमध्ये जर समजा चेंजेस असतील, इथं आपला इथाईल ग्रुप आहे, इथं आयसोप्रोपाइल आहे आणि इथं टर्शरी ब्युटाईल आहे. आता इथं प्रायमरी हा अल्काईल ग्रुप आहे, हा सेकंडरी अल्काईल ग्रुप आहे आणि इथं टर्शरी अल्काईल ग्रुप आहे. ओके, यामध्ये देखील टर्शरी अल्काईल ग्रुप जो आहे हा जास्त रिएक्टिव्ह असतो, नंतर सेकंडरी आणि नंतर मग प्रायमरी. ओके, म्हणजे हे देखील आपण तिथे जे आहे हे डिटेल आपण त्यामध्ये स्टडी केलेलं आहे. तर ही जी आहे ही पहिली मेथड. ओके, सो द फर्स्ट मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल्स इज बाय अल्कलाईन हायड्रोलिसिस ऑफ अल्काइल हॅलाइड्स ऑर ऍक्शन ऑफ मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड ऑन अल्काइल हॅलाइड्स. ओके, आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरी मेथड जी आहे ती दुसरी मेथड आपण बघू. ओके, थँक्यू व्हेरी मच.